आपलं प्रेम व्यक्त करण्यासाठी किंवा प्रियसीला एकांतात भेटण्यासाठी शहरातील एकमेव ठिकाण असतं ते म्हणजे कॉफी शॉप। मात्र या कॉफी शॉपमध्ये मात्र आता लातूरमध्ये निर्बंध लागले गेले आहेत, कारण की लातूर शहर हे शिक्षणाचं माहेरघर म्हणून ओळखलं जातं। राज्यभरातून 11वी 12वीसाठी वर्षाला 25 ते 30 हजार विद्यार्थी येत असतात। तसंच उच्च शिक्षणासाठी येणाऱ्या तरुणांची संख्या खूप आहे। कॉलेजमध्ये प्रेमात पडणं आणि निभावण्यासाठी घ्यावा लागणारा वेळ हा कॉफी शॉपमध्येच मिळतो। 200 रुपयात कुठेही तरी आडोसा शोधण्याचा हे प्रियकर प्रयत्न करत असतात। हा प्रयत्न कॉफी शॉपपर्यंत येऊन थांबतो। तसेच 200 रुपये ते 500 रुपये चार्ज करणारे हे कॉफी शॉप या प्रेमी जोडप्यांना इथे एकांतात पुरवतात। यासाठी कॉफी शॉपची वैशिष्ट्ये रचना केली जाते। सर्वत्र अंधार, मंद प्रकाश, संगीताची सुविधा, तासाला 200 रुपये ते 500 रुपयेपर्यंत हे कॉफी शॉप पैसे वसूल करतात। कॉफी आणि नाश्त्याचे पैसे ते वेगळे देखील घेतले जातात। या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अश्लील चाळी सुरू असल्याचं वारंवार तक्रारी येत होत्या। त्याचा कोणताही परिणाम कॉफी शॉप चालकावर होत नव्हता। याबाबत मोठ्या प्रमाणातील तक्रारी लातूरचे जिल्हा अधिकारी पृथ्वीराज बीपी आणि लातूरचे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांच्यापर्यंत पोहोचल्या। जिल्हाधिकाऱ्यांनी काही नियमावली तयार केली आहे, त्याची अंमलबजावणी पोलीस अधीक्षक करतात। त्याचे नियम म्हणजे कॉफी शॉपमध्ये अंधार आता करता येणार नाही। तसंच धूम्रपानास बंदी असेल आणि कॉफी शॉपमध्ये CCTV मात्र अनिवार्य असणार आहे। तसंच सर्वांचे चेहरे नीट दिसेल अशी प्रकाश योजना आणि बैठक व्यवस्था असणे आता कॉफी शॉपमध्ये अत्यावश्यक असणार आहे।